भारताला स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्ष होऊनही परांडा तालुक्यातील आलेश्वर या गावापर्यंत अनेक सोयीसुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. गावात जायला रस्ता नाही. पावसाळ्यात नदीपात्रालगत चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावं लागत आहे. तर नदीला पाणी आल्यास जीव मुठीत घेऊन होडीतून पैलतीर गाठावा लागतोय. पुण्यात जाण्यासाठी बस नाही. विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना 2 किलोमीटर पायपीट करावी लागते. आलेश्वर गावाविषयीचे आमचे प्रतिनिधी शीतलकुमार मोठे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. तर आलेश्वर गावाचा संघर्षमय प्रवास. आलेश्वर हे गाव परांडा शहरातील 32 किलोमीटर तर करमाळा तालुक्यापासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर. परांड्याहून आलेश्वर गावाकडे जाण्यासाठी दिवसभरात केवळ दुपारी एकच बस, तीच परत येते. त्या व्यतिरिक्त प्रवासाचं दुसरं साधन नाही. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मुलांना माध्यमिकच्या पुढील शिक्षणासाठी करमाळा शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन देतात. आलेश्वर ते करमाळा अंतर कमी असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी व ग्रामस्थांचा करमाळाशी संपर्क आहे. परांडा तालुका हा केवळ नावालाच राहिला आहे. परांड्यापासून परांड्यापासून आलेश्वर हे 40 किलोमीटर आहे आणि आलेश्वरपासून करमाळा हे 11 किलोमीटर आहे. तर सगळ्या सुविधा, शाळेच्या सुविधा, हायस्कूलच्या सुविधा, विद्यालयाच्या सुविधा, आठवड्याचा बाजार, शालेय शिक्षण, ह्या ज्या गरजा आहेत हे आमचा करमाळ्याशी संपर्क आहे. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की शिना कोळेगाव धरण झाल्यापासून हे बुडीत क्षेत्र आहे. तर मी असं म्हणतो शासनाला, बॅकवॉटर आहे तर मेल्यावर पैसे देण्यापेक्षा आताच तुम्ही खर्च करा. मेल्यावर पैसे देण्यात काय अर्थ आहे? म्हणून माझ्या गावामध्ये बऱ्याचशा महिला, बरेचसे पुरुष, वयोवृद्ध एक आतापर्यंत शेकड्यावर जीवित हानी झालेली आहे. म्हणून हे होणं गावाच्या परिसराच्या पंचक्रोशीच्या अनुषंगानं हे योग्य आहे. कारण याच्यामुळं बरीचशी परिस्थिती या गावाची सुधारेल, आवक जावक वाढेल आणि राज्यमार्ग आणि संपर्क, बाजारपेठ ह्या बऱ्याचशा काही बाबी याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामुळं मी असं म्हणतो की शिना कोळेगाव धरण बुडी क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं हे होणं ग्रामस्थाच्या शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्याच्या वतीनं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परिस्थिती अशी की मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र हे जोडल्या जातो आहे मार्ग आणि हा राज्यमार्ग होऊ शकतो. आणि याच्यासाठी माझ्या मित्राची पण धडपड आहे. माझे मित्र आपले पत्रकार संघाचे शेख आली हे सुद्धा माझ्या समूह येतात, पत्रकार समूह येतात, माझे ग्रामस्थ समूह येतात, विद्यार्थी समूह येतात, विद्यार्थिनी समूह येतात. परंतु शासनाला लवकरात लवकर जाग यावी आणि सत्य वस्तुस्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे, काय केलं पाहिजे, काय करणं गरजेचं आहे हे नितांत गरज आहे. आणि आमच्या जीवितचा प्रश्न आहे ग्रामस्थाच्या. ह्याच्यामुळं माझी ग्रामस्थाच्या वतीनं, विद्यार्थ्याच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं माझी कळकळीची विनंती. कारण 10-20 वर्षापासूनची ही मागणी आहे. एवढी दुरुस्ती करून तानाजी सावंत आणि सुजित ठाकूर साहेबांनी याच्याकडे खास लक्ष द्यावं. कळकळीची विनंती. डिलिव्हरी बाया, म्हातारी माणसं नेताना काही जणांचा वाटेत मृत्यू होतो आहे. साप चावून काही लोकं मेलेली आहेत. जायचं कसं? पाऊस आला तर विद्यार्थी सगळे 100-150 शाळेतले भिजतात. ऊस असल्यामुळं मुलींना धोका वाजतो. रात्री 7-8 वाजता बस येते. तिथून 1-2 किलोमीटर चालत जायचं. पहाटे यायचं सकाळच्या 7 बसला. आणि हे बाँड्रीवरचं गाव आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. आणि त्यामुळं खूप दिवसापासूनची ही मागणी आहे आणि ते होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नाईलाजाने आणखीन किती मरतील की कालच एका ठिकाणी पालस या ठिकाणी सांगली जिल्ह्यात बोट बुडून काही लोकांचा मृत्यू झाला, जवळपास 15-16 इथं तर एका वेळेस 30 विद्यार्थी बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने ते वाचले. असे अनेक प्रसंग उद्भवलेले आहेत. तरी त्वरित लवकरात लवकर याच्यावरती बजेट टाकून त्याची पुढची कार्यवाही व्हावी ही विनंती. आलेश्वर हे गाव 2000 लोकवस्तीचं असून तेथे पहिली ते 7वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी करमाळा येथे यावं लागतं. मात्र वेळेवर जाण्यासाठी वाहतुकीची कसली सोय नसल्याने पावसाळ्यात सीना नदीच्या पात्रातून चिखल तुडवत जावं लागतंय. तर नदीला पाणी आल्यास होडीतून नदी पलीकडे जाऊन करमाळा आगाराची बस पकडावी लागते. नाईलाजास्तव विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा हा दिनक्रम बनलाय. सारिका नंदकुमार पाटील आहे. मी करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिकत आहे 11वी. आणि
आमची पूल नसल्यामुळे पाणी नदीला पाणी आल्यानंतर आमच्या शाळेची गैरसोय होत आहे. आमचा अभ्यासक्रमही बुडत आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पूल करून द्यावे अशी माझी ठाकूर साहेबांना विनंती आहे. काय कशा पद्धतीने पावसाळ्यात वगैरे नदीला पाणी आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने शाळेमध्ये जाता? पावसाळ्यात पाणी आल्यानंतर आम्हाला कधी कधी एसटी सुद्धा सापडत नाही. कधी कधी आम्ही त्या कडेला असतो आणि नावीत पर्यंत येऊ तर एसटी वाले थांबत नाहीत. त्याच्यामुळे आमचे कॉलेज बुडू शकते. त्याच्यामुळे अभ्यासक्रम आमचा अभ्यासक्रम सुद्धा बुडतो. नावीत प्रवास करत असताना विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यावर काय तुम्हाला धोका वगैरे वाटतो का त्याच्या? हा धोका भीती वाटते. नाव कधी कधी अशी लय भरती ना, त्याच्यामुळे कमीच विद्यार्थी आणता येतात नावत. आणि शासन म्हणते की मुलींना सोय, पण आम्हाला काहीच सोय नाही आहे. आमची एवढीच विनंती की आम्हाला पूल करून द्या. मी आलेश्वर या ठिकाणापासून करमाळा या ठिकाणापर्यंत बसने नदीच्या हालीकडून प्रवास करत असतो. पण पावसाळ्यात काही नदीला पूर आला तर आम्हाला होडीने प्रवास करावा लागतो. काही वेळेस होडी पलटी होण्याची शक्यता असते. काही वेळेस झाली आहे, पण सुदैवाने काही मुलांना पोहता येत असल्यामुळे ते सर्व सुखरूपपणे वाचत आहे होते. पण प्रत्येक वेळी सर्व वाचतील असे नाहीच, त्यामुळे सरकारने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व लवकरात लवकर येथील पुलाचे काम पूर्ण करावं. येथे आलेश्वर या ठिकाणापासून करमाळापर्यंत 100 ते 150 विद्यार्थी जातात आणि शेवटची बस ही संध्याकाळी 6:30 येते. आम्हाला गावापर्यंत जाण्यासाठी सर्व विद्यार्थिनींना 8 वाजत असतात. मी आलेश्वर पासून करमाळापर्यंत शाळेला जाते. माझ्या कॉलेजचं नाव SM कॉलेज आहे. तर आम्ही जाताना आम्हाला खूप अडचण होते. इथं नदी पण आहे. नदीतून कसं जायचं ना, नदीला पाणी आलं नदीला पाणी आल्यावर आम्ही पाण्यातून कसं जायचं? नदीत आहे बोट आहे, पण जर पाण्यात बोट बुडली एखाद्या वेळेस तर आम्ही काय करायचं? त्यात नदीत बुडून मरायचं का? मग सरकारला एवढं कळत नाही का की मुलांच्या शिक्षणासाठी एवढं पण आपण करू शकत नाही? पूल साधा पूल सध्या बांधून देऊ शकत नाही. मग सरकार आहे तरी कशासाठी? त्यांचं एवढंही काम नाही का? लहान मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण नाही. आपण त्यांची अडचण दूर करावी. एवढंही कळत नाही का त्यांना? गावात कोणी आजारी पडल्यास रुग्णांना तात्काळ रुग्णालयात नेताना नातेवाईकांचे मोठे हाल होत आहे. असल्यामुळं आमचं करमाळ्यात सगळी सुखसोयी, आडत बाजार, माल वाहतूक, झालं कापड, किराणा सगळं आणि शैक्षणिक मुलांची सोय सगळे विद्यालय ही. आणि आमच्या गावातून 70 ते 80 मुलं करमाळा शाळेला जातात. सगळ्यांचे ST पास आहेत. ST नदीपर्यंत येते आणि नदीपासून इकडे येत नाही. नदी कोळगाव धरणामुळं नदीत पाण्याचा साठा राहतो, त्यामुळं मुलांना नावेतून येणं अवघड होतं. आणि पावसा पाण्याचं वेळेवर ST नाही आलं तर मुलांची फजिती होती. आणि इतर जर या हा पूर नाही झाला तर आमच्या इथल्या बाळांतनी वयाला पावसाळ्यात ह्याच्यात बाळांतनीची सोय होत नाही दवाखान्याला न्यायची. प्रसूती गावातच अडचणीने एखाद्या वेळा रोगीसुद्धा दगावला जातो. अशा मोठ्या अडचणी आहेत आणि त्यामुळं ह्या पूल होणं आवश्यकच आहे. ह्या पुलामुळं मोठी रहदारी वाढणार आहेच. आता सध्या रहदारीच आहे, पण नदीत पाऊस आला की पाणीही होतं. कालेश्वर गावाजवळून गेलेल्या सिन्हा नदीवर पूल झाल्यास करमाळा, भूम, परांडा, कळंब, नगर आदी मोठी शहरं या रस्त्याला जोडली जातील. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना जोडले जातील. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही पूल बांधण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. परिणामी पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नदीपात्रातून, चिखलातून तर नदीच्या पात्रात पाणी झाल्यास होडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. यंदाही त्यामुळे धोका वाढलाय. तर जर काही अपघात घडला तर कोणाला जबाबदार धरायचं असा प्रश्न आलेश्वर ग्रामस्थांना पडलाय. प्रतिनिधी शीतलकुमार मोटे, महाराष्ट्र न्यूज, करमाळा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.